सबस्क्राइब करा शेमारू मराठी चॅनल ला आणि नवीन अपडेट साठी बेल आयकन वर क्लिक करा. तुमचा ड्रीम बॉय आणि तुमची ड्रीम गर्ल कशी असली पाहिजे? ऑब्व्हियसली सुंदर पाहिजे, हँडसम, फ्रेंडली राहायला पाहिजे, माझ्या हाईटला मॅच होणारा असला पाहिजे. फर्स्ट थिंग यू शुड रिस्पेक्ट अ वुमन, थोडा बियर्ड वाला, माझ्या सर्व इच्छा पूर्ण करणारा, माझ्या मित्रांना इज्जत दिली पाहिजे, सिक्स पॅक्स, वेल सेटल, कधी सोडून नाही जायला पाहिजे, असं सोल कनेक्ट झाला पाहिजे, ऍक्च्युअली ते मेन आहे. खांद्याला खांदा लावून त्यांनी पुढपर्यंत साथ दिली पाहिजे. मला फोटोग्राफर्स आवडतात, नाही तर इंजिनियर. जे पण फोटोग्राफर आणि इंजिनियर आहे प्लीज लक्षात ठेवा. ओके, बॉडी चांगली असली पाहिजे त्याची, फक्त एक साधी सिम्पल असावी. माझी ड्रीम गर्ल बॉक्सर आली पाहिजे. स्वभावाने कसा असला पाहिजे? मन मिळावू असला पाहिजे, अंडरस्टँडिंग, सगळ्यांना सांभाळून घेणारी पाहिजे, ट्रूथफुल. आय डोंट वॉन्ट दॅट बेस्टीज वाला कॉम्प्लिकेशन. दुसऱ्यांचा राग कुणावर काढता नाही, दुसऱ्यांना हेल्प करणारा आणि तेवढंच मला पण अटेन्शन देणारा. मॅच्युअर्ड पाहिजे. आपण महाराष्ट्रीयन लोक आहे म्हणजे सण साजरी वगैरे करतो, एकमेकांच्या घरी जातो, तर समोरच्याला इज्जत आणि माणुसकी असली पाहिजे तिच्यामध्ये. तुम्हाला तुमचा ड्रीम बॉय किंवा ड्रीम गर्ल मिळाली तर तुमचा पहिला स्टेप काय असेल? रिलेशनशिप, आय डोंट नो, कुठेतरी भेटू किंवा असं काय. तो समोर यायला पाहिजे, मी नाही जाणार. फ्रेंडशिप करणार पहिले, रोज देणार आणि काय नाही. तुम्ही लोक पहिलं कोणाशी डिस्कस कराल की तुम्हाला अशी ड्रीम गर्ल किंवा ड्रीम बॉय मिळाला आहे ते? मम्मी. मम्मीला पहिलं सांगेल, मामाला सांगेल. मम्मी पहिले, आईशी करेल. तू माय मॉम डॅड. फर्स्ट माय दीदी, माय बेस्ट फ्रेंड, पहिलं तर बेस्ट फ्रेंड पप्पा. मॉम डॅडला नव्हतो परती परती पलटली. मग मुलगी बोलली मला प्रेम नाही तुझ्यावर. एखादी कुठली फेमस पर्सनॅलिटी आहे तुम्ही त्याच्याशी रिलेट करू शकता की असा पाहिजे? विराट कोहली. आमच्या कॉलेजमध्ये तरी एकच आहे, नजरेसमोर तर बॉक्सर दिसून येते म्हणून हीच आहे. म्हणजे तू सगळ्यांची ड्रीम गर्ल आहेस. ओके, ऋतिक रोशन, सलमान खान, सलमान सारखी, सलमान सारखी. ओके, म्हणजे सलमान सारखी एकदम फुल ऑन फिट बॉडी आणि सिक्स पॅक. अच्छा, तुला पण सलमान? इट वुड बी अक्षय कुमार. अच्छा, ह्याचं नाव अक्षय आहे का? अच्छा, कॉमन मॅन. कॉमन मॅन म्हणजे काय? अरविंद केजरीवाल एकदम कॉमन मॅन कसा? सोनाली कुलकर्णी. रणबीर कपूर. रणबीर कपूर. तुमच्या ड्रीम गर्ल ड्रीम बॉयला घरच्यांना इंट्रोड्यूस केलं आणि घरच्यांनी विरोध केला, मग तुम्ही काय कराल? घरच्यांना समजावेल. मी साधारणपणे तरी टाईम देईन फॅमिलीला, इव्हन माझ्या स्वतःच्या लाईफला. मुलगा जर चांगला असेल, चांगला वेल सेटल असेल, स्वभाव चांगला असेल, तर ऑब्व्हियसली पॅरेंट्स, कुठलेही पॅरेंट्स ऐकायला रेडी होते. ठीक आहे, ड्रीम बॉय आहे, लाईफ पटणार नाही आहे, इट्स ओके. जो माझा ड्रीम बॉय आहे तो त्यांना कसा हवा आहे ते विचारा आणि त्यापरीने मी त्याला ऍडजस्ट करायचा प्रयत्न करेन. नाहीच बोलले तर आता ऑप्शन नाही आहे. समजा आता तुझ्या ड्रीम बॉयला तुला कळलं की काही अशा सवयी आहे जे तुला नको आहेत तुझ्या ड्रीम बॉयमध्ये, तर तू काय करशील? जसं का त्याला ड्रिंकिंगची सवय आहे किंवा स्मोकिंगची सवय आहे ऑर ही इज अ फ्लर्ट, मग तू काय करणार? नाही, असं त्याला कुठल्या सवय नाही आहे. त्याला बदलण्याचा प्रयत्न करू शकतो ना आपण, ते करणार. मी समजावून सांगेन त्याला की मला हे नाही आवडत, असं नको करू. ब्लॅकमेल पण करू शकतो तू, असं नाही केलंस तर मी काहीतरी असं करेन. ब्लॅकमेल ट्राय करेन, तिच्या त्या सवयी कमी करेन. नाही ऐकत असेल तर मूव्ह ऑन करणार. तिच्याकडे सगळं आहे, तरी पण काय चालतं, प्रेम आहे, ऍडजस्ट केलंय मी, तरी पण काय आता बोलणार. तुमचा ड्रीम बॉय जो आहे तोच तुम्हाला, तसाच तुम्हाला बॉयफ्रेंड आणि तसाच तुम्हाला तोच तुम्हाला नवरा म्हणून पण हवा आहे का? जर का मी ड्रीम बॉय म्हणून विचार केला जो मला नवरा हवा आहे तर चालेल, तसाच बॉयफ्रेंड असेल काय वाईट आहे? ऑब्व्हियसली ड्रीम बॉय नवराच पाहिजे, बॉयफ्रेंडच लाईफ पार्टनर पाहिजे. आधी बॉयफ्रेंड हवा आहे, नंतर हजबंड. मग पाहत राहा कॅफे मराठी.